ग्रामीण भागात ना गरीब लोक असतात, तर त्यांच्याकडे टॅलेंट असतं, तर आपण त्यांच्याकडे काय योजना आणल्या आहेत? गरीब मुलांकडे ग्रामीण भागात जो टॅलेंट असतो तो तशीच झाला पाहिजे, तर आपल्याला कळणार ना त्यांच्याकडे जे काही टॅलेंट आहे तो ज्या क्षेत्रामध्ये मोठा होणार आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला सहकार्य. तर आपल्या रत्नागिरीत सिनेमागृह आहे, नाट्यगृह आहे, पण आपल्याकडे आर्ट गॅलरी एक पण नाही असं काम. आपण तर खुबा पॅलेस जे आहे बघितलं का, खुबा पॅलेस, त्या खुबा पॅलेसमध्ये येत्या वर्षभरामध्ये आर्ट गॅलरी सुरू करतो. सर काही म्हणजे काळ्या माझ्या उत्तरासाठी आहेत की तो उभा राहिला म्हणून? सर काही माणसं आहे की ते कामगार आहेत व त्यांची मुलंही शिक्षण घेत नाहीत, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार? ही मुलं शोधून काढली पाहिजे, जी मुलं शिक्षण घेत नाहीत ती मुलं शोधून काढली पाहिजे, त्याची नोंद केली पाहिजे आणि जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांकडे नोंद केली पाहिजे. आता त्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे नोंद द्यायची काही जबाबदारी तुमची नाही, पण असे जर विद्यार्थी असतील तुमच्या संपर्कामध्ये तर त्याची यादी शाळेकडे द्या, सर यादी माझ्याकडे देतील, त्या विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं असं त्याचा आम्ही ठरवून घेऊ. नमस्कार, माझा असा प्रश्न आहे की शेतकरी कधी झाली नाही, का झाली नाही माहिती आहे का? कोकणातली लोक घाबरते, कोकणातली लोक तुमच्या संकटाला घाबरत नाही आणि संकट आलं ते परतून लावतात. आणि म्हणून विशेषतः तुम्ही जर बघितलं मुंबईसह जो कोकण आहे त्याच्यामध्ये कर्जामुळे आत्महत्या झाली नाही. आत्महत्या कुठं झाली? विदर्भामध्ये झाली, खान्देशमध्ये झाली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली. तर ती कर्जामुळे होते आणि ती कर्जामुळे आत्महत्या होऊ नये यासाठी यासाठी 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा शासनाचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्या कमी होतील. आणि चालतं बसा ना, शेतकऱ्यांच्या धान्यांना भाव का देत नाही? कशाला? बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जे धान्य त्यांना भाव का देत नाही? आता धान्याला भाव देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, आता ते कदाचित कळतील पण तुम्हाला. काही धान्याला हमी भाव दिला जातो, काही फळांना हमी भाव दिला जातो. तसं हमी भाव देण्याची पद्धत कोकणामध्ये सुरू झाली आहे आणि म्हणून आपले आंबेवाले काय सांगतात की आंब्याला हमी भाव मिळाला पाहिजे, काजूला हमी भाव मिळाला पाहिजे, तर तो हमी भाव अजून आपल्याला मिळालेला नाही. पण काही ठिकाणी धान्याला हा हमी भाव आहे आणि बाजारामध्ये म्हणजे स्थानिक लेवलला भाज्या बिज्या ज्या सगळ्या होत आहेत त्याला आपण मार्केट पण उपलब्ध करून दिलेलं आहे. यासाठी आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर जाणार नाही त्याची दक्षता घ्यावी लागेल आणि डॉक्टर येण्याची दक्षता घ्यावी लागेल. पण आता सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी कधी सांगतो एक महत्वाची गोष्ट आपण रत्नागिरीमध्ये करतो आहे की आजपर्यंत कोकणामध्ये महिलांसाठी जर रुग्णालय नव्हतं, फक्त महिलांसाठी. मी आता जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला तिथे पुरुष डॉक्टर मिळणार, वॉर्ड बॉय मिळणार. पण आता MIDC मध्ये म्हणजे उद्योगनगरला जर आपण गेला तर 34 कोटी रुपये खर्च करून आपण फक्त महिलांसाठीचं हॉस्पिटल उभारतो. हे कशासाठी आपण उभारतो? तर आजही आपल्या कोकणात प्रथा परंपरा अशा आहेत की एखाद्या जर आपल्या महिला भगिनीला कुठला तरी आजार जडला तर ती डॉक्टरकडे पुरुष डॉक्टरकडे जाऊन स्पष्ट बोलत नाही, तिला भीड वाटते. आणि म्हणून विशेषतः कोकणासाठी आपण एक फार मोठं महिला रुग्णालय रत्नागिरीमध्ये उभारतो जेणेकरून महिलांच्या आजाराचे सगळे प्रश्न मिटतील आणि जास्तीत जास्त डॉक्टर आणण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कोल्हापूरला चालू आहे. सर आता आपल्याकडे तुमच्या वेळ माझं नाव श्रुती मकरंद करंदीकर. तुमच्या वेळेची शिक्षण पद्धती आणि आमच्या वेळेची शिक्षण पद्धती ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि तुमच्या वेळेची शिक्षण पद्धती तुम्हाला जास्त आवडेल की आमच्या वेळेची चांगली वाटते? तुम्ही पहिलीच गेलात पहिली तरी काय म्हणायचं जे शिक्षक तुम्हाला शिकवायचे त्याला काय म्हणायचं? शिक्षक सर आणि गुरुजी म्हणा आणि मॅडम मॅडम म्हणतो ना शिकायला कोण? आपण काय म्हणायचं? बाई आम्ही बाई म्हणायचं. हा शिक्षण पद्धतीचा फरक आहे.
पण तो जो आदर होता गुरुजी पद्धती तो आजही आमच्या मनामध्ये शिक्षण पद्धती बदलली आहे. आणि शिक्षण पद्धती काय तशीच राहणार नाही. कारण माझी आई आणि माझे आई वडील ज्यावेळी शिकले त्यावेळी काहीतरी अकरावीची मॅट्रिक सातवीची पण बोर्डाची परीक्षा होती. त्याच्यानंतर जुनी मॅट्रिक मॅडम त्याला म्हटलं जायचं. जुनी मॅट्रिक म्हणजे काय तर जुनी मॅट्रिकला शिकलेलं कोणी शिक्षक व्हायचं अशी ती शिक्षण पद्धती होती. पण आता 10वी पास झालेलं डायरेक्ट कोण शिक्षक होऊ शकतं का? त्याच्यासाठी शिक्षणाचा आवाका वाढला, शिक्षणाची पद्धती वाढली आणि ही जी पद्धती वाढलेली आहे किंवा त्याचा विस्तार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कसं बसतो आणि आपण कसं वागतो त्याच्यावर आपलं भवितव्य बनवून आहे. अजून किती बसतं आभार आपण सगळे इथं जमला. मला प्रश्न विचारलं मला देखील कमी दावी गेल्यासारखं वाटलं. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जाताना एवढंच सांगतो की माझ्या लायक जे काही काम असेल तुम्ही जरी घेऊन आला तुमचे पालक जरी घेऊन आले ते 100% करण्याची हमी हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. मॅडमना देखील धन्यवाद देतो, आपल्या सगळ्या सरांना देखील धन्यवाद देतो आणि सांगितलेल्या एस्ट्या 4 दिवसामध्ये सुरू होते हे देखील पाहिजे.